वणी बाजार समितीमध्ये 147 शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करून तब्बल 125 कोटींचा चुकारा न देणाऱ्या आणि शासनाची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांसह एका विरोधात वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धीरज अमरचंद सुराणा आणि रुपेश कोचरे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला होता. 147 शेतकऱ्यांना 1,93,502 रुपयांचा शेतमालाचा चुकारा देणे अपेक्षित होते, परंतु तसे न करता व्यापारी धीरज सुराणा यांनी फसवणूक केली, त्यामुळे शेतमाल विक्री करणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. 2 दिवसापासून या प्रकरणात बाजार समितीकडून चौकशी सुरू होती. पोलिसात याबाबतच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्यावर मात्र बाजार समितीची या प्रकरणात महत्त्वाची भूमिका असल्याने वणी पोलीसही वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते. तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर दोघांच्याही अटकेसाठी पथक रवाना केल्याची माहिती आहे. APMC जे बाजार समिती आहे वणीची, तेथील सचिव श्री अशोक झाडे यांनी पोलीस स्टेशनला एक तक्रार दिली, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की शेतकरी आहेत, त्यांनी आपला जो माल आहे तो APMCला विकलेला आहे. त्याच्यामध्ये जे व्यापारी आहेत, एक धीरज सुराणा म्हणून आहेत आणि एक त्यांचे गॅरंटर आहेत रुपेश कोचर म्हणून, यांनी शेतकऱ्यांकडून माल खरेदी केला, परंतु शेतकऱ्यांचे जे पैसे त्यांना देणं होते ते त्यांनी दिले नाही. त्यामुळे APMCने त्यांच्या जे काही नियमात बसतं त्याप्रमाणे कोचर आणि सुराणा यांना नोटिसेस दिल्या, परंतु त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्याच्यामुळे जवळपास 1,21,00,000 वरची रक्कम आहे, परंतु शेतकऱ्यांना ती रक्कम मिळणे आवश्यक होतं. त्या दरम्यान जे सचिव आहेत झाडे, त्यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की असं असं शेतकऱ्यांचे पैसे